आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत जे तेरा महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं म्हणून लढा देत आहेत आता दसरा मेळावा येत येत आहे तर दसरा मेळाव्याची कशी तयारी चालू आहे दसरा मेळाव्याची तयारी एकदम जोरदार चालू आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात गावागावातले सगळे लोक नारायणगडाकडे येणार आहेत कारण त्याचा प्रचंड मोठा परिसर आहे गाड्या लावायला ही पाचशे पाचशे सातशे सातशे एकरची जागा आहे पाचशे एकरमध्ये कार्यक्रम होतो हजार दोन हजार एकर जमीन आहे तिथं गरमायचं काम नाही तिथं काय पाण्याची पण व्यवस्था नाही सगळी व्यवस्था प्रचंड स्वरूपात बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या लोकांनी केलेली त्यामुळं महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या येणाऱ्या मराठ्यांची कसलीच वेळेस तिथं गैरसोय होणार नाही खूप डोंगराच्या कुशीत बसलेला तो गड आहे आणि खूप वातावरणही म्हणजे गरम नाही आहे आणि लोक हा सोहळा बघण्यासाठी ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी दर्शनासाठी एकजूट तिथं दाखवणार आहे ताकतीनं मोठ्या संख्येनं समाज येणार आहे आपण हेलिकॉप्टरनं जाणार आहे असं समाजाचं म्हणणं आहे की आपण हेलिकॉप्टरने आपण पुष्पवृष्टी करावी कसे जाणार नाही नाही ते समाजाचं म्हणणं आहे भावना असणं समाजाची माया असणं प्रेम असणं ह्या हा वेगळा विषय पण मी कालसुद्धा ह्या विषयाला हो म्हणलेलो नाही पण असं होणार नाही आहे कधी हेलिकॉप्टरनं जाणार नाही कारण आम्हाला काहीतरी बघायचं आहे समाज काहीतरी बघायचा आहे त्याच्यामुळं असं काय होणार नाही हेलिकॉप्टरनं ना कुठं मी येणार नाही ना 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 ती एक कालची जनभावना होती जनतेचं म्हणणं होतं हेलिकॉप्टरनं कोणी येणार नाही हेलिकॉप्टर ना काहीही येणार बी नाही मी येणार नाही ना ना तर तिथं काही येणार ना पण नाही म्हणजे नाही धनगर ना 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 जातीचे जे चहा दाखली होती रद्द केलीत धनगर समाजाचा एस टीमध्ये जाण्याचा मोर् जा... मार्ग मोकळा झाला असं तुम्हाला वाटतंय नाही आता तो काय निर्णय झाला आहे काय नाही झाला ही काय मी स्वतः बघितलेला नाही पण जे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या माध्यमात माहिती मिळते की ते पाच सहा काय जे दाखले होते ते राज्य सरकारनं बदल केलेत रद्द केलेत आणि आमचं काय कोट दुखण्याचं काही कारणच नाही आहे जर त्यांचा मार्ग मोकळा होतोय एस टी आरक्षणात जाण्याचा धनगरांचा तर मराठ्यांचा काय विरोध असण्याचं कारण नाही त्याचे गोरगरिबाचे लेकर मोठी होतील इथं पहिल्यापासूनची भूमिका आहे धनगर बांधवांचा मार्ग जर मोकळा होणार असला तर आता जर तरचा विषय आहेत काय नुसते हुली की काय काय करतायत काय नाही जाणार जाणार म्हणून निवडणुकीच्या तोंडावर खुश करायची बी काही कामं असतील तसं करतायत की काय परत परत पुढं गेलं की पुन्हा खातं बिघडून टाकणार पण धनगर एवढा येडा नाही आहे आता पण चांगली गोष्ट आहे जर सरकारनं तसं केलं असेल धनगरांचा एस टी आरक्षणात जाण्याचा मार्ग मोकळा केला असला आणि धनगराचं कल्याण होणार असलं तर सरकारचं कौतुक दुसरा विषय असा की साहेब असं म्हटले की जो सगळ्या स्वर्याचा अध्यादेश आहे त्याच्यामध्ये जाती जमाती उल्लेख येतो तो नसावा बाकी ओबीसी मराठा जे काय आहे आम्हाला काही नाही आणि शेवटी कायदा असतो कायद्याच्या रूपानं चौकटीत बसायसाठी काय काय घ्यायला लागतं आणि काय करावं लागतं हे करावंच लागतं आणि ती चौकट असते चौकटीच्या बाहेर कोणाला येत नाही ते काय म्हणले आणि काय म्हणले नाही त्याच्यावरती कायदा नाही चालत कधीच हां ते म्हणतील तसंच होत नसतं आणि ते म्हणतील असंच होतं असं नसतं शेवटी जो कायदा आहे त्या कायद्याच्या पद्धतीनं ते चालत असतं आता तो झाला विषय आणि आता त्यांनी जे दुसरा विषय केला आहे धनगरांचा आरक्षणाच्याबद्दलचा सरकारनं हा खूप खऱ्यानंच सांगतो चांगला निर्णय पण आता तो अंमलात आणला पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि सरकारचं खरंच जर त्यांचा मार्ग मोकळा केला असला तर कौतुक हे पण जसा धनगर आणि धनगर दंगर एक हे असा जो सरकारनं आता निर्णय घेतला आहे आता मराठ्यांचासुद्धा होईल आता मराठ्यांचासुद्धा होईल कारण मराठा आणि या राज्यातला कुणबी एकच आहे जर त्यांचं होत आहे तर मग मराठ्यांचं का होत नाही मराठ्यांचा अपमान किंवा मराठ्यांचा अनादर करू शकत नाही सरकार आता मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे मराठ्यांचा आता अपमान नाही करू शकत मराठा आणि कुणबी एक हे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळवण्यासाठी आमचे शेकडो बळी गेलेत किती बळी घेणार आहेत तुम्ही आता तुम्हाला आता याच आचारसंहितेच्या आत मराठ्यांनासुद्धा आता ओबीसीतून आरक्षण मराठा आणि कुणबी एक द्यावा लागणार आहे तुम्ही भेद नाही करू शकत आता त्यांना एक न्याय देऊ शकताय आणि मराठ्यांना दुसरा देऊ शकताय आता मात्र मराठी सहन नाही करणार कारण मराठी आता उघड्या डोळ्यानं बघायला लागले म्हणजे तुमच्या सुद्धा की जर आता एक निर्णय समाजाचा होऊ शकतो तर दुसऱ्या समाजाचा का होत नाही मग मराठा टार्गेट का मराठ्यांनाच का दिलं जात नाही ज्या पक्षात मराठे राहत आहेत ज्या भाजपामध्ये मराठीत जे भाजपाच्या सोडून दुसऱ्या पक्षात आहेत हे सगळे मराठी आता म्हणणार आहेत आणि मधला मराठा आमदार खासदार मंत्रीसुद्धा प्रश्न विचारणारे सामान्य भाजपातले मराठीसुद्धा प्रश्न विचारणारे आपला पक्ष जर एकाचा प्रश्न सोडू शकतो तर मग दुसऱ्या जातीचा का सोडू शकत नाही जर ते होऊ शकते एक तर मग मराठा आणि कुणबी एक का होऊ शकत नाही मग हा भेदभाव का आता सुट्टी नाही आता मराठ्यांना सावध करायचं काम उलट फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की आम्ही त्यांना देऊ शकतो पण तुम्हाला देऊ शकत नाहीत मराठ्यांना मुद्दाम मराठ्यांना दिलं जाणार नाही मराठ्यांचे पोर असेच मारणार आम्ही तुम्ही आम्हाला निवडून द्या पण आम्ही तुम्हाला, तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केलेलं आहे नसता यांना आता आमचासुद्धा अध्यादेश काढावा लागणार आहे मराठा आणि कुणबी एक असलेला आता सुट्टी नाही आता आता लोकात आमच्या सकाळपासून आता आशा निर्माण झाली त्यांचं कधीच होऊ शकत नव्हतं असे बाईट ऐकतात लोक टी व्हीवरती रोज तेच घमासान सुरू आहे रोज ती टक्कर आहे कधीच होऊ शकत नाही आणि एवढा मोठा आदिवासींचा विरोध पत्करला आहे आणि पत्करून जर निर्णय घेतला आहे तर मग मराठ्यांबद्दल काय अडचण आहे तुम्हाला निर्णय घ्यायला आता आदिवासी समाज जर म्हणतोय तर विरोध मराठ्यांचा तर कधीच धनगर आला विरोध नाही असण्याचं कारण नाही कधी करणारसुद्धा नाहीत आम्ही पण त्यातलं एक उदाहरण दिलं आहे जर आदिवासींचा विरोध असून जर देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ शकतेत तर मग मराठ्यांना द्यायला अडचण काय मग आता हे सिद्ध होणार आहे की तुम्ही मराठ्यांना जाणून बुजून टार्गेट करून मारणार आहे जर तुम्ही आता आचारसंहितेचा आत नाही घेतलं तर नसतं आता मात्र सहा कोटी मराठा सगळा एकतर्फे एका बाजूला जाणार आहे हे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही मराठ्यांना एक, मरा एक सावध करून चालला आता आम्ही त्यांना देऊ शकतो मग तुम्हाला नाही देऊ शकत मग तर ही खतखत आता मराठी सहन नाही करणार हां तुम्ही जर काही याचा पेश ठेवला असता तर एखादे वेळेस बोलायला जागा राहिली असती पण जे होणारी गोष्ट नाही ती तुम्ही एका समाजाची करून दाखवली मग आता मराठ्यांना वाटणार आहेत त्यांची न होणारी जर तुम्ही केली तर आमची होणारी आम्ही तर दोनशे वर्षापासून आरक्षणात येत मग मराठ्यांची का होत नाही मराठा आणि कुणबी एक तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना मारायला निघालात आणि हे मात्र आता कदापि आम्ही सहा कोटी मराठी आता सहन नाही करणार आता याचे फळं तुम्हाला भोगावं लागणार नसतात जर तुम्ही जर एकाचं होऊ शकतं तुम्ही आता शासन निर्णय घेतलाय असं मी ऐकतोय आता की तुम्ही निर्णय केलाय सरकारनं एकदम आरक्षणात जाण्याचा मार्ग मोकळा केलाय तुम्ही जर आता मराठा आणि कुणबी एके मार्ग मोकळा नाही केला तुमचं एक बी शीट मराठी आता राज्याची येऊन देणार नाही तेवढी एक सुद्धा तुम्ही जर आमच्या शेत आता दगाफाटा केला पुरे पाळणार आता आम्ही तुमची कारण तुम्ही आता आम्हाला सरळ सरळ खुनस दिली तुम्ही सरळ सरळ आता आम्हाला खूनस दिली मराठ्यांना की आम्ही त्यांचं करू शकतो पण तुमचं नाही करीत जरी आमच्या पक्षात भाजपात जरी मराठा असला तरी त्याही मराठ्याचं आरक्षणाचं काम नाही करत आता आम्ही ही तुम्ही आता खूनच दिली आता आता तर आम्ही पुरे पाडणार तुमचे जर आचारसंहितेचा तुम्ही आमचं आरक्षण नाही दिलं तुमचं आता उलटी गिनती सुरू आता आम्ही तुमची पलटी करणार म्हणजे करणार आता आमची सुद्धा भाषा बदलली हां तुम्ही आमच्या डोळ्यात एकता एका समाजाला आरक्षण दिलेलं बघ आम्हाला बघायचं आहे आता आम्ही बघतोय आमच्या समोर दिलेलं आणि आमच्या हातातून चाललेलं सुद्धा आम्ही आमच्या डोळ्यानं बघतोय किती मूर्खपणा आहे आमचासुद्धा आता हे किती मूर्खपण आहे आता की आमच्या डोळ्यात एकता आम्ही बघतो एका समुदायाला आरक्षण आहे आणि आम्ही तेरा महिने झालं करोडो लोक आरक्षण मागतोय आमचे शेकड्याने पोरांनी बलिदानं दिले तरी तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही आहेत म्हणजे तुम्ही किती मराठीची इज्जत करता किती किंमत या राज्यात करता हे आता सिद्ध व्हायला लागले म्हणून आता भाजपापासूनचा सगळा मराठा बाजूला सरकणार आहे तुम्हाला याचे स्पष्ट उत्तर संकेत सुद्धा आता पुढच्या काळात किंवा दोन चार दिवसात दिसणार आहेत आता जास्त दिवस लागत नाहीत आजपासूनच मराठा खरबडून उठला आता की त्यांचं न होणार आरक्षण झालं म्हणल्यावर मराठ्याचं कसं का होत नाही मग तुम्ही हे आमचा जे अनादर करणार आहेत अपमान करणार आहेत अवमान करणार आहेत हे आता पुढच्या काळात सण या दोन चार दिवसात होतच चा नाही आता आणि मराठ्यांनाही सरळ सांगतो जर त्यांचं होत असलं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब जर त्यांचं करत असले आणि आपलं जर करत नसले सरळ सरळ आपल्याशी आहे हे सरळ सरळ आपल्या शिकत दरी धगा फटके मराठ्यांशी सगळे मराठे आता सावध जर आचारसंहितेच्या हात आपल्याला आरक्षण नाही दिलं कारण त्यांना दिलंय जर आपल्याला दिलं तर एक सुद्धा निवडून नाही आलं पाहिजे पुरे पडले पाहिजेत सुपडा साफ करून टाका त्यांचा या कला अजिबात ठेवायचं नाही आलं हे भाजप नाही ना भाजप नाही ना कुणी नाही ना कुणी नाही दोन्ही मुख्यमंत्री नाही दोन्ही उपमुख्यमंत्री नाही कोण नाही कोणी नाही आपल्याशी जर दगा फटका झाला मी आत्ता हे ऐकलंय त्यांचा अध्यादेश काढलाय त्यांचा मार्ग मोकळा केला मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही केला पुरे संपल्या पाहिजे ह्याकडेच त्याकडे एक बी जातवान तुम्ही मराठ्या ना तर एक बी राहिलं नाही पाहिजे आता नस्ता आचार हो नसता आचारसंहिताचं आता आमचं आरक्षण द्यायचं अरे आमच्या उघड्या डोळ्यांना अपमान बघायचा का आता हो। आम्ही येऊ हा एकाला देता येईल एकाला देत नाहीत कोणचं सरकार चालवतं तुम्ही मूर्खपणा लावला आहे आता सुट्टी नाही आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालं आहे आमचं दोनशे वर्षापूर्वीचं आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे तुम्ही नाही दिला की तुम्ही खालास तुम्हाला सुट्टी देत नाही आता आता आमचे पॉईंट बी बदलले हा एकाला एक न्याय एका जातीला दुसऱ्या जातीला तिसरा न्याय हे राज्य चालवायला निघालत काय देवेंद्र फडणवीस तुम्ही तुम्हाला सुट्टी नाही मराठा आणि कुणबी एक दोन चार दिवसाच्या आत नीट करायच्या आचारसंहिता लागायच्या तुम्ही नाही केलं की सगळ्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या पोरात घाट करू नका भाजप नाही भाजप नाही काँग्रेस नाही शिवसेना नाही हे आता बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या दिलं एकाला होत नसून आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही ही आपल्या जातीचा आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका आता खास जातवान ओरिजिनल मराठी असाल तर हे सहन करायचं नाही हा आणि सरकारलाही सांगतो आता तुमची खरी बारी आता तुमची तुम्ही आता दाखवून दिलं बरं झालं आम्हाला सावध केलं लवकर तुम्ही देऊ शकता म्हणून आणि मराठ्याला मुद्दाम देत नाहीत हे मोठे पण मिळवायचं आहे तुम्हाला मी मराठी मारणार आहेत आता मराठ्यांना सांगतो आत्महत्या करू नका आता मिळवायचं आता लढायचं आता लढून मिळवायचं जर आता त्यांचं होऊ शकतं तर मला वाटतं आता मुसलमानाच्या आरक्षणासुद्धा प्रश्न मार्गी लागत आता त्यांचं होतंय म्हणलं न होणाऱ्यांचं होतं म्हटलं मुसलमानाचा मार्ग लागला पाहिजे आता त्यांचा करटोळा करता आता माझाचा वेगळा प्रवर्ग व्हायला पाहिजे आता सगळ्या आता महादेव कुळीचा सुद्धा प्रश्न मार्गी निघायला पाहिजे रजपूतांचाही निघायला पाहिजे आता वडर समाजही ते आरक्षण मागतोय त्यांचाही प्रश्न आता मार्गी लागला पाहिजे आता काय अडचण आहे तुम्ही कस का भेद करू शकता ते याला देऊ शकता यांना देऊ शकता आणि त्यांना देऊ शकत नाहीत म्हणजे आता नाही व्हायला पाहिजे आता ते मुसलमानाचा मार्ग लागला पाहिजे काही त्या दलित बांधवांच्या काही मागण्या सुद्धा आता निघल्या पाहिजेत बाहेर हा आता कळकडी समाजाचा मोठा प्रश्न आहे तोही आता मार्गी निघाला पाहिजे आता काय अडचण नाही आता तुम्ही जर न होणार करू शकताय तर इथं हे होणारे काम आहेत आता तर व्हायला पाहिजे आता सुट्टी नाही आता मराठ्यांनी सावधरा आता उद्या सकाळपासून मराठ्यांनी सावधरा जर आजच्या सहितेचा आत नाही दिला तर यांचं एक बिशिष्ट निघून द्यायचं नाही एक सुद्धा आता लागली तुमची नामची हा येड्यात काढता काय आम्हाला पुढे आंदोलन बसव नाटकं लावलेत हा ते छगन भुजबळचा एक त्यो सांगत तसे आदे काढियो नाटकं लावले का, का तुम्ही आता बरं झालं आम्हाला वाटत होतं सगळ्याला बरोबर धरून चाललेत वाटत बॅलेन्सनी बॅलेन्स वाटतं यांचं बरोबर चाललेत तुम्ही बरोबर नाही चालले तुम्हाला फक्त आणि फक्त मराठा संपवायचा हे आता सिद्ध झालं म्हणजे आता व्हायचं नाही त्यांचं बरोबर केलं आणि मग आमचं होण्यासारखं आहे आमचं कसं काय होत नाही आता मराठी डोळे उघडा तुमच्या डोळ्यासमोर आरसा आहे जरा थोबड बघा तुमचाच नेता तुमचेच लेकर महाराज निघालाय तुमचाच नेता तुम्हालाच आरक्षण मिळू द्या नाही हे सगळ्याच पक्षाची आता हसावत आपल्या डोळ्यात एकता एकाला दिलं जातं आणि एकाला दिलं जात नाही आणि मराठा बसून बसत असून सुद्धा मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं जात नाही मुद्दाम ओबीसीत तुम्ही नाहीत कसं काय नाहीत ओबीसीत कसं काय नाहीत आम्ही म्हणजे त्यांच्या उपजाती आरक्षणात घेतल्या यांनी एक जात घेतली होती पहिल्यांदी नंतर सगळ्या उपजाती घेतल्या आणि आपली मराठा आणि कुणबी एक हे है। मराठ्यांची पोट जात कुणबी होती तरी आपण उपजात म्हणून आत ना घेतलं नाही ही आपल्या डोळ्यासमोर केलेला यांनी महा घोटाळा आता मोठा प्रचंड मोठ पाप करत येत आता हे तिघं सुद्धा यांना आता तिघाला सुट्टी नाही यांनी जर आचारसंहितेचा आता आपला प्रश्न मार्ग नाही काढला तर आपल्या डोळ्यासमोर आपली पूर आपली जात संपवायला हे निघाले याचा अर्थ असा आहे आता कारण आम्हाला त्यांनी सरळ सांगितलं आता दिसतंय आम्ही त्यांना देऊ शकतो तुम्हाला देत नाहीत याचा अर्थ असा आहे म्हणून सहा कोटी आता एका बाजूला एवढे वेळेस त्यांना आपली काय ताकद देणं सहा कोटीची एकदा आता मग आपल्याला दगा दिला तर आम्ही तुमचा दगा फटका करून तुमचे पुरे राज्यातले संपू शकतो तो म्हणजे राख रांगोळी करू शकतो आम्ही हे आता मराठीने दाखवा आता विधानसभेला खलास नक्कीच हे होते म्हणत जारांगी पाटील आणि धनगड आणि धनगर समाजाचा जो प्रश्न आहे त्या सहा जो दाखले रद्द केले धनगड समाजाचे त्यामुळे एस टीमध्ये जाण्याचा धनगर समाजाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि जरांगी पाटलाचं हेच म्हणणं आहे की धनगड धनगर एकत्र असेल मग मराठा आणि कुणबी एकच आहे मग मराठ्याला कुणबीमधून आरक्षण का नाही आणि जर आरक्षण देत नसता तेही आचारसंहितेपूर्वी पूर्वी तर तुमचा सुपडा साप दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडणार म्हणजे पाडणार असा इशारा जारांगी पाटील यांनी दिला आहे कॅमेरामन अप्पासाहेब मोहरकरसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी अंतर्वली सरटी जालना